रामाची भक्ती करायची म्हटलं की भक्त कोणत्या ना कोणत्या स्वरूपात रामापर्यंत पोहोचतोच. मात्र आतापर्यंत आपण ऐकलंय की देवाची भक्ती करताना पंढरपूरची वारी निघायची आणि वारकरी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत चालत जायचे. मात्र आता रामाच्या दरबारी सुद्धा जर भक्त चालत आले तर नवल वाटणार नाही. माझ्या बाजूला आपण हा पाहतोय, हा महाराष्ट्रातल्या नाशिकमधून आलेला तरुण आहे. जवळपास 9 दिवस सायकलवरून यानं प्रवास केला आणि तो आज अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे. नाशिकमधल्या नांदगावपासून तो निघालेला होता आणि आज त्याची सायकल जी आहे ती अयोध्येमध्ये येऊन पोहोचलेली आहे. आपण त्याच्याकडून थेट जाणून घेणार आहोत की नेमकं सायकलवरती त्याला थेट अयोध्येमध्ये काय यावंसं वाटलं. मला सुरुवातीला तुझं नाव सांग आणि कुठून आलं. माझं नाव ओम संजय ठाकूर, मी नाशिक जिल्ह्यातून नांदगाव तालुक्यातून आलेलो आहे. माझ्या मनातच होतं का 500 वर्षानंतर एवढी मोठी अयोध्या नगरी आपली बनतीये, आणि माझ्या अगोदरपासून माझ्या मनातच होतं का मी सायकलवर राईड करणार. मग मी ती राईड 1370 किलोमीटर मी ती 9 दिवसात पूर्ण केलेली आहे. कसं वाटतंय मग आता तो अयोध्येत आलाय, रामाचं दर्शन घेतलं? एकदम छान वाटतंय. एकदम मोठ्या संख्येने गर्दी होत चाललेली आहे. जो जो तारीख जवळ येते आहे तशी तशी गर्दी वाढत चाललेली आहे. त्रास झाला वाटेत येताना? काय वाटेत, काही त्रास झालेला नाही. सर्व लोक, हिंदू बांधव, विश्व हिंदू परिषदवाले, बजरंग दलवाले सगळ्या पद्धतीने मदत करत आहे. हॉटेलवाले पण सगळ्या फ्री पद्धतीने मदत करत आहे. एक रुपयाची गरज पडत नाही आतमध्ये. आता जाताना कसं जाणार? आता जाताना मी ट्रेनने जाणार आहे. म्हणजे येताना 9 दिवसाचा प्रवास करून आला? हो, येताना 1 साईट मी राईड केलेली आहे. 1370 किलोमीटर माझे कम्प्लीट झाले. मला काय सांगितलं का? रामाला मी माझ्या मनासारखं सांगितलं. काय सांगितलं? लग्न झालंय? नाही नाही, माझं लग्न नाही झालं. मी 21 वर्षांचा असून मी ही राईड पूर्ण केलेली आहे. म्हणजे आता आनंद आहे सगळी? हो, सगळं आनंद, आता आनंद झालेला आहे एकदम. घरच्यांना काय सांगितलं? घरच्यांना फोन करून सांगितलेलं आहे सगळं. मग घरच्यांना पण काही समाधान झालेले, घरचे एकदम सुखी झालेले. घरचे म्हटले असतील की सुरुवातीला निघताना सायकल वरती जाताय, एवढी थंडी आहे? नाही, मी पहिलेपासून राईडच करतो आणि राईड अशा ठिकाणी करतो की जिथं आपलं देवस्थान आहे तिथं राईड करतो. मी पंढरपूर गेलेलो आहे, उज्जैन गेलेलो आहे, लांब लांबच्या सर्व राईड शेगाव वारी झालेली माझी. आता अयोध्या वारी ही खूप दूरची होती. म्हणजे सायकल ही प्रवासातली सोपी? हो, सायकल राईड मी करतच राहतो डेली आणि सायकलवरच मी देवस्थानला जात असतो. आपण पाहतोय की या तरुणाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. तो सांगतोय की 9 दिवसामध्ये हा प्रवास जो आहे तो मी पूर्ण केलेला आहे. आतापर्यंत अनेक देवस्थानाला मी भेटी दिलेल्या आहेत, मात्र 500 वर्षांनंतर अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहत आहे त्याचा एक आनंद आणि मनामधली असलेली सुप्त इच्छा जी आहे ती मी पूर्ण केली आहे आणि आज अयोध्येमध्ये आल्यानंतर आनंद वाढतोय अशी प्रतिक्रिया या तरुणानं दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन राकेश सुनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.